गोंदिया जिले के प्राथमिक शिक्षक संघ द्वारा आज गांधी जयंती के अवसर पर हजारों शिक्षकों ने विरोध मार्च निकाला और धरना दिया। जो सरकार द्वारा शिक्षकों को शिक्षण कार्य दिए जाने और पुरानी पेंशन लागू करने के खिलाफ है। अगले शिक्षकों द्वारा बड़ी संख्या में स्कूली छात्रों को पढ़ाने के अलावा असाइनमेंट, ऑनलाइन असाइनमेंट और अन्य असाइनमेंट सौंपे जाते हैं, जिसके कारण शिक्षा में भारी अंतर होता है। शिक्षकों को छात्रों के विकास के लिए पर्याप्त समय नहीं मिल पाता है, जिससे छात्र भी शिक्षा से वंचित रह जाते हैं। इसके विरोध में आज गोंदिया जिले के शिक्षकों ने गैर शैक्षणिक गतिविधियों को बंद कर पुरानी पेंशन लागू करने को लेकर बाइक रैली निकाल कर विरोध प्रदर्शन किया। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आमच्या राज्याचे नेते संभाजीराव थोरात साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळांचे जे खाजगीकरण सुरू केलेले आहे त्याच्या विरोधात आणि प्राथमिक शिक्षकांवर जे अशैक्षणिक कामे लादून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या मूळ उद्देशापासून दूर नेण्याचा आणि जिल्हा परिषद शाळांना बदनाम करण्याचा जो महाराष्ट्र शासनाचा डाव आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या या महत्त्वाच्या उद्देशाने आज महात्मा गांधीजींच्या आणि बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शांततेने मोर्चा काढून आम्ही जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा जो शासनाचा कट आहे त्याला विरोध करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं इथं महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज जो हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने जो काळा निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्यासाठी आणि जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि जी दत्तक योजना सरकारने जी अवलंबिलेली आहे त्या दत्तक योजनेच्या विरोधात ती शाळा जी आहे ती जिल्हा परिषदची राहिली पाहिजे। महाराष्ट्र राज्य शासन ही शाळा चालवू शकते, ते खाजगी कंपनीने देण्याचा काहीच अधिकार नाही आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये शिकणारे जे गोरगरिबांचे मुलं असतील, सामाजिक तत्वावर जर आपण पाहिलं तर मूळ उद्देश जो आहे की मोफत शिक्षण आणि शक्तीचं शिक्षण असलं पाहिजे, त्या उद्देशाला कुठेतरी बगल होणार आहे आणि म्हणून संविधानाचं कलम 21 अ याची कुठेतरी हत्या होत आहे आणि मग लोकशाही कुठेतरी डावली जाणार आहे आणि म्हणून ती टिकली पाहिजे, जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, मोफत आणि शक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि ही जी खाजगीकरणाची अड आहे, म्हणजे शाळा ही खाजगीकरणाला दत्तक देऊ इच्छित आहे, तरी कुठेतरी अद रद्द झाली पाहिजे, ही सर्वात महत्त्वाचं आहे। आज प्राथमिक शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षकांची संख्या ही फार कमी होत आहे आणि ती भरती झाली पाहिजे। या सर्व गोष्टीसाठी अशैक्षणिक कामं शिक्षकांवर जी लादली आहेत आणि त्यामुळे दर तासाला दर रोज नवीन नवीन अशैक्षणिक कामं आमच्या मोबाईलवर येत असतात आणि आमचे शिक्षक त्या त्रासामुळे बीपी शुगर त्यांना रोग होतात, मानसिक तणाव त्यांना होत आहे आणि ह्या मानसिक तणावातून दूर होऊन शिक्षकांचं काम विद्यार्थ्यांना शिक्षणाचं झालं पाहिजे, ह्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।